नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री कोचिंग क्लासेस नांदेड या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 मधील संभाव्य प्रश्न भाग 3 अभ्यास करणार आहोत. या संभाव्य प्रश्न भाग 3 आपल्याला एकूण 10 प्रश्न अगदी स्पष्टीकरणासह दिले जातील. या सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. करण्यातील प्रत्येक प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आपल्या येणाऱ्या मेन एक्झामसाठी, आणि हा प्रत्येक प्रश्न आपल्याला पाठ्यपुस्तकावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असणार आहे, कारण आपण पाठ्यपुस्तकातील संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थितपणे कंप्लीट केलेला आहे. तो जर अभ्यासक्रम आपण पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व अभ्यासक्रमाची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण तो अभ्यासक्रम पाहू शकता. त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा आत्तापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न लावता आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा, की एका नळाने एक हौद भरण्यासाठी 10 लागतात, परंतु तोच हौद दुसऱ्या नळाने रिकामा करण्यासाठी 15 लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी दोन नळ दिलेले आहेत. एक जो नळ आहे तो हौद भरण्यासाठी दिलेला आहे आणि त्या नळाला एकूण 10 लागणार आहेत हौद भरण्यासाठी. दुसरा जो नळ सुरू केलेला आहे तो हौद रिकामा करण्यासाठी या ठिकाणी वापरलेला आहे आणि हौद रिकामा करण्यासाठी त्या नळाला लागत आहेत 15. प्रश्न असा आहे की हे जे दोन नळ आहेत या दोन्ही नळाला जर एकाच वेळी चालू केलं तर ती जी टाकी आहे किंवा तो जो हौद आहे तो हौद भरण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे, सुरुवातीला जो हौद भरण्यासाठी जो नळ वापरलेला आहे त्या नळाला 10 लागणार आहेत तो हौद भरण्यासाठी. जो वेळ आहे पहिल्या नळासाठी त्याच्यासाठी ए वापरा, आणि दुसऱ्या नळासाठी जो वेळ दिलेला आहे 15 त्याच्यासाठी बी वापरा. ठीक आहे, आपण ए आणि बी कशासाठी घेतलेलं आहे ते व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी जो वेळ लागलेला आहे त्याच्यासाठी आपण ए घेतलेला आहे, आणि दुसऱ्या नळाने हौद रिकामा करण्यासाठी जो वेळ लागलेला आहे त्याच्यासाठी आपण बी घेतलेला आहे. ए आणि बीचा गुणाकार करायचा आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे, या बीमधून ए वजा करायचा आहे. ठीक आहे, अगदी सोपी ट्रिक्स आहे. या पद्धतीने आपण अशा प्रकारचे जे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातील ते प्रश्न अगदी सहजपणे सोडवू शकणार आहात. बघा, तर या ठिकाणी ए म्हणजेच किती, 10, आणि बी म्हणजेच 15. ठीक आहे, त्यानंतर बी म्हणजेच 15 आणि वजा ए म्हणजेच किती, 10. ओके, आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा छेदामध्ये किंवा अंशामध्ये बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया असेल तर आपण संख्या कट करू शकत नाही. जी बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया असेल ती करून घ्यावी लागते आपल्याला. या ठिकाणी आपण 10 × 15 जशास तसे लिहू. ठीक आहे, आणि छेदामध्ये 15 × 10 गेले, या ठिकाणी 5 राहतील. ओके, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, आणि 10 × 3 गुणाकार करा, 10 × 3 = 30. ठीक आहे, म्हणजेच 30 लागणार आहेत कशासाठी, ती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यानंतर तो हौद भरण्यासाठी किती तास लागणार आहेत, 30 लागणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा, एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येतील फरक किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येची 7 पट आणि 4 पट यांची बेरीज 66 असणार आहे. तर पट म्हणजे काय, गुणाकार, जसं आपण दुप्पट म्हणतो, तिप्पट म्हणतो. दुप्पट म्हटल्यानंतर 2 गुणाकार करत असतो. ठीक आहे, तिप्पट म्हटल्यानंतर 3 गुणाकार करत असतो. अशाच प्रकारे जी पट आहे ती 7 पट आणि 4 पट आहे आणि यांची जी बेरीज आहे ती आहे 66. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, ती जी पट आहे ती पट आपण एक्स मानणार आहोत. प्रश्न अगदी सोपा आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. तर 7 पट म्हणजेच किती होतील, मग 7x होतील, कारण आपण पट एक्स मानलेली आहे. बरोबर आहे, त्यानंतर 4 पट म्हणजेच किती होणार आहेत, 4x होणार आहेत. यांची जी बेरीज आहे ती किती दिलेली आहे, 66 दिलेली आहे. आता या समीकरणावरून आपण या ठिकाणी जी संख्या आहे ती संख्या काढणार आहोत आणि त्यानंतर आपण समोरचा प्रश्न सोडवू. ठीक आहे, 7x आणि 4x ची बेरीज करा, 11x होईल बरोबर 66. ठीक आहे, एक्स बरोबर 66, गुणाकारातले 11 भागाकारात घ्या, 11 × 11 = 66, म्हणजेच ती संख्या 6 आलेली आहे. ठीक आहे, आपण एक्स ची किंमत 6 काढलेली आहे. आता आपल्याला पुढे प्रश्न काय सांगितलेला आहे पहा, की तर त्या संख्येच्या, म्हणजे या संख्येच्या, ठीक आहे, आपण जी संख्या काढली त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या, आता कोणती पट, तेवढीच पट, कोणती, 7 पट आणि 4 पट.
तेवढ्याच पट्टीच्या संख्येतील फरक किती? आता आपण या ठिकाणी 7x वजा 4x लिहू, कारण आपण समानपटी x मानली होती, बरोबर आहे. आता आपल्याला फक्त हे समीकरण सोडवायचं आहे. या ठिकाणी आपण एक्सची किंमत अगोदरच काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. म्हणजेच 7 × x = 6 आहे, वजा 4 × x = 6 आहे, बरोबर आहे. आता 7 आणि 6 गुणाकार करा, 42 येईल, वजा 4 आणि 6 गुणाकार करा, 4 × 6 = 24 येईल, ठीक आहे. जर आपण यांच्यातील फरक काढला तर पहा या ठिकाणी हातचा घ्यावा लागेल, इथं 12 होतील, 12 × 4 गेले, 8 राहिले, ठीक आहे. इथं 3 राहतील, ओके, कारण आपण हातचा 1 घेतलेला आहे, तर या 3 मधून 2 गेले, 1 राहिला. म्हणजेच त्या संख्येच्या, म्हणजे या संख्येच्या जी आपण काढलेली आहे 6, या संख्येच्या तेवढ्याच पटीतील, म्हणजे 7 पट आणि 4 पट यांच्यातील जो फरक आहे, तो फरक आपण या ठिकाणी किती काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 18 काढलेला आहे, आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 काय दिलेला आहे पहा. एका करंडीत काही फुले आहेत, त्यांच्या 4, 6, 8 माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 फुले उरतात, तर करंडीत कमीत कमी किती फुले असावीत? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला झालेला नसेल तरीही अशाच प्रकारचा, बघा मी काय सांगतोय, की अशाच प्रकारचा प्रश्न आपण अगोदर घेतलेला आहे. फक्त या ठिकाणी शब्दप्रयोग बदलल्यामुळे आपल्याला हा प्रश्न नवीन वाटतो आहे, आणि त्यासाठीच आपण संभाव्य प्रश्नांची ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाशी संबंधित पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे जे प्रश्न असतात ते कशाप्रकारे विचारले जातात ते आपल्या लक्षात येणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहायचा आहे, आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे, त्याची पद्धत व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. तर हा प्रश्न आपल्याला कोणत्या प्रश्नासारखा आहे हे मी आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी सांगणार आहे, आणि जर आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित समजला तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहायला विसरू नका. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवत असताना काय करावं लागेल पहा, की सुरुवातीला 4, 6 आणि 8 यांचा लसावी काढावा लागेल, ठीक आहे. 4, 6 आणि 8 यांचा आपण लसावी काढू. 2×2 = 4, 2×3 = 6 आणि 2×4 = 8, ठीक आहे. पुन्हा 2 भाग जाईल, 2×1 = 2, 3×3 लिहा, 2×2 = 4. आता लसावी काढत असताना आपल्याला माहिती आहे कमीत कमी 2 संख्यांना भाग जाणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी भाग जाणार नाही म्हणून आपण लसावी काढून घेऊ, ठीक आहे. लसावी काढत असताना डावीकडे आलेल्या संख्या 2×2 आणि खाली शिल्लक राहिलेल्या संख्या 3×2 यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 2×2 = 4, 4×3 = 12 आणि 12×2 = 24, ठीक आहे. आपण लसावी 24 काढलेला आहे. प्रश्नात पुढे काय सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी 2 फुले उरतात, म्हणजे ही जी 2 फुले आहेत ती जास्तीची आहेत, ठीक आहे. अशा प्रकारचा जेव्हा आपल्याला प्रश्न केला जाईल, उरतात किंवा शिल्लक राहतात अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपण जी संख्या उरतात म्हणून किंवा शिल्लक राहतात म्हणून सांगितलेली आहे ती संख्या आपण लसावीमध्ये प्लस करा, ठीक आहे. 24 आणि 2 किती झाले? 26 झाले. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी त्या करंडीत कमीत कमी किती फुले असावीत असा जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं फायनल आन्सर आपलं 26 असणार आहे. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न कोणत्या प्रश्नावर आधारित आहे पहा, की एका संख्येला 4, 6 आणि 8 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती? आता आपल्या सर्वांना समजलं असेल की हेच प्रश्न असतात, फक्त शब्दप्रयोग बदलला जातो, ठीक आहे. आपल्याला जर हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल, याच प्रश्नाशी संबंधित जो मी आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे तो प्रश्न जर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजला असेल तर कमेंटमध्ये येस लिहायला विसरू नका. त्यानंतर आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 घेणार आहोत. सीताला गीतापेक्षा 15% गुण जास्त मिळाले तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले असतील? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं उत्तर चुकण्याची शक्यता असते, कारण बरेचसे विद्यार्थी जर सीताला गीतापेक्षा 15% गुण जास्त मिळाले असतील तर गीताला सीतापेक्षा 15% गुणच कमी मिळाले असतील अशा प्रकारचा विचार करतात. परंतु आपल्याला या ठिकाणी ट्रिकच्या साहाय्याने हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे ते व्यवस्थितपणे पाहायचं आहे, त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. तर या ठिकाणी जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा आपण काय करायचं आहे, प्रत्येक वेळी 100 घ्यायचे आहेत आणि त्यासोबत गुणिले x घ्यायचे आहेत. तर हे जे x आहेत ते या 15% गुणासाठी असतील हे लक्षात घ्या. अंशामध्ये 100 × x घेतलेले आहेत आणि छेदामध्ये आपण 100 + x घ्यायचे आहेत, ओके. अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर प्रत्येक वेळी आपण या ट्रिक्सचा वापर करायचा आहे. तर 100 × x म्हणजेच 15,
ठीक आहे, 100 गुणिले 15 आणि छेदामध्ये 100 अधिक 15 जर आपण गुणाकार केलात तर या ठिकाणी 1500 येईल आणि जर बेरीज केली तर 115 येईल. या दोन्ही संख्यांना आपण 5 ने भाग देऊ. 5 × 2 = 10 उरला 1, 5 × 3 = 15, 5 × 3 = 15, 500 आणि 500 300 / 23, ठीक आहे. आता आपण याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करणार आहोत. तर या ठिकाणी 23 × 1 = 23, 23 × 1 = 23, बघा या ठिकाणी 7 उरतील, बरोबर आहे, 70 होतील, 23 × 3 = 69, बरोबर आहे. आता ही जी संख्या आलेली आहे 13 ही पूर्णांकामध्ये लिहा, ओके. 23 × 3 = 69 म्हणजेच 70 मधून 69 गेल्यानंतर 1 शिल्लक राहील, जी बाकी उरते ती अंशात लिहा आणि छेदामध्ये जी संख्या आहे तीच लिहा, ठीक आहे. आणि इथं परसेंटेजचं आपण चिन्ह देऊ. म्हणजेच या ठिकाणी सीताला गीतापेक्षा 15% गुण जर जास्त मिळाले तर गीताला सीतापेक्षा 13.1/23% गुण कमी मिळतील, ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आणखी एका वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. जसं एचा पगार बीपेक्षा 15% जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारल्यानंतर आपण या ट्रिक्सच्या सहाय्याने अगदी सहजपणे उत्तर काढू शकणार आहात. त्यासाठी आपल्याला या ट्रिक्सचा व्यवस्थितपणे वापर करायचा आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 घेणार आहोत. एका वस्तूची किंमत 20% वाढवून पुन्हा 20% कमी केली तर वस्तूच्या मूळ किमतीत काय फरक पडेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आपण एका ट्रिक्सच्या सहाय्याने अगदी काही सेकंदांमध्ये सोडवू शकणार आहात. फक्त या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारच्या ट्रिक्सचा वापर करू तेव्हा आपण आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित तो प्रश्न आणि ती ट्रिक्स लिहून घ्यायची आहे. कारण जेव्हा तुम्ही एक्झामच्या अगोदर त्याचा अभ्यास करणार आहात तेव्हा ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मेन एक्झामच्या दृष्टीने हा प्रत्येक प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आपण व्यवस्थित स्पष्टीकरणासह पाहायचा आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण ज्या ट्रिक्सचा वापर करणार आहोत ती अगदी सोपी आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की 20% वाढवून पुन्हा 20% कमी केले तर या 20% आपण एक्स घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि या एक्सचा वर्ग तयार करायचा आहे, ठीक आहे. एक्स म्हणजेच जी संख्या आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेली आहे त्या संख्येसाठी आपण एक्स घेतलेला आहे. एक्सचा वर्ग आणि छेदामध्ये काय करायचं आहे, 100 घ्यायचा आहे आणि या ठिकाणी टक्के लिहायचं आहे. या ट्रिक्सवरून आपण हा प्रश्न अगदी सहजपणे सोडवू शकणार आहात. तर एक्स म्हणजेच 20 आहेत, म्हणजेच 20² छेदामध्ये 100 आणि पुन्हा हे टक्के जशास तसे, ठीक आहे. आता 20² 400 आहे, बरोबर, आणि छेदामध्ये 100 आणि इथे टक्के. जेव्हा आपण भागाकार कराल तेव्हा आपल्याला फायनल आन्सर किती मिळणार आहे, बघा या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळेल 4 आणि हे समोर टक्क्याचं चिन्ह आहे, जशास तसं लिहा. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे काढता येणार आहे. किती टक्के आहे, 4%. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे पहा. क्रांतीने दशादशे 8% दराने 550 रुपये 6 महिन्यासाठी कर्जाऊ घेतले तर मुदतीनंतर तिला किती रुपये रक्कम परत करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, एकूण रक्कम काढायची आहे, म्हणजेच आपल्याला रास काढायची आहे आणि राशीसाठी आपल्याला व्याज माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला व्याज काढू, ठीक आहे. व्याज काढण्यासाठी मुद्दल म्हणजेच 550 × दर आहे 8 आणि मुदत आहे 6 महिने, ठीक आहे. मुदत जेव्हा महिन्यामध्ये येईल तेव्हा आपण छेदामध्ये जे 100 आहेत त्या 100 सोबत 12 घ्यायचे आहेत. हे आपण पाठीमागच्या गणितांमध्ये पाहिलेलं आहे. कारण एका वर्षामध्ये एकूण 12 महिने असतात. जर मुदत दिवसांमध्ये आली तर छेदामध्ये 365 घ्यायचे आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण छेदातला आणि अंशातला 1 × 0 कट करू. त्यानंतर 6 × 6 = 12, त्यानंतर 2 × 2 आणि 2 × 4 = 8, त्यानंतर 10 × 10, ठीक आहे. आपण 2 आणि या 4 आणि 10 2 भाग देऊ. 2² 4 आणि 2 × 5 = 10, त्यानंतर 5 × 5 5 × 5 आणि 5 × 5 म्हणजेच छेदामध्ये 1 आहेत आणि अंशामध्ये 11 × 2 किती होतात, 22 रुपये. म्हणजेच या ठिकाणी व्याज किती मिळालेलं आहे, 22 रुपये मिळालेलं आहे. आपल्याला विचारलेलं आहे की एकूण किती रक्कम परत करावी लागेल, म्हणजेच आपल्याला विचारलेली आहे रास, ठीक आहे. तर राशीसाठी आपल्याला मुद्दल माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्नात आपल्याला मुद्दल 550 दिलेला आहे आणि अधिक व्याज किती आहे, 22 रुपये. या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला रास किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 572 रुपये, आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 काय दिलेला आहे पहा. 1/3 च्या 5/8 मध्ये किती मिळवावे तेव्हा बेरीज 1/2 येईल.
ठीक आहे. आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपण सुरुवातीला त्याची मांडणी व्यवस्थितपणे करायची आहे. एक छेद तीन ओके चा म्हणजेच गुणिले पाच छेद आठ. एक छेद तीनच्या पाच छेद आठ मध्ये किती मिळवावे असा प्रश्न आहे. म्हणजेच आपल्याला एक्स मिळवावे लागतील कारण आपल्याला ती संख्या माहिती नाही, बरोबर आहे. एक छेद तीन गुणिले पाच छेद आठ अधिक एक्स जी संख्या आपण मिळवलेली आहे त्याच्यासाठी आपण एक्स घेतलेला आहे. तेव्हा या सर्वांची जी बेरीज आहे म्हणजेच यांचा गुणाकार, या गुणाकारामध्ये कोणती संख्या मिळवावी, म्हणजेच उत्तर येणार आहे एक छेद दोन. ठीक आहे. आपल्याला अशा प्रकारची मांडणी झाल्यानंतर या ठिकाणी एक्सची किंमत काढायची आहे. सुरुवातीला गुणाकार करून घ्या, पाच एक पाच आणि आठ त्रिक चोवीस, बरोबर आहे. अधिक एक्स घ्या बरोबर एक छेद दोन. एक्सची किंमत काढायची आहे म्हणून एक्स जागेवरच ठेवा. एक छेद दोन, पाच छेद चोवीस हे प्लस आहेत, बरोबरच्या पुढे गेल्यानंतर मायनस होतील. ओके, पाच छेद चोवीस. या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे, त्यासाठी छेद समान करा. चोवीस छेद करण्यासाठी एक छेद दोनला आपल्याला बाराने गुणावं लागेल. ठीक आहे, छेद समान केल्याशिवाय बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही आपल्याला, म्हणून आपण छेदाला बाराने गुणू. जेव्हा छेदाला बाराने गुणू तेव्हा अंशाला देखील बाराने गुणावं लागतं. वजा पाच छेद चोवीस. ठीक आहे, या ठिकाणी बारा एक बारा आणि बार दोन चोवीस, वजा पाच छेद चोवीस. म्हणजेच आपल्याला जेव्हा याची वजाबाकी करू तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, सात छेदामध्ये चोवीस. आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजेच जेव्हा एक छेद तीनच्या पाच छेद आठमध्ये आपण सात छेद चोवीस मिळवू तेव्हा त्याची जी बेरीज आहे ती किती येणार आहे, एक छेद दोन. म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय असणार आहे, सात छेद चोवीस. त्यानंतर या ठिकाणी आपल्यासाठी प्रश्न क्रमांक आठ काय आहे पहा, की बारा दशांश पाच म्हणजे एक छेद आठची किती पट. ठीक आहे, आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थित मांडणी करावी लागेल. बारा दशांश पाच ही जी संख्या आहे एक छेद आठची किती पट आहे म्हणून विचारलेलं आहे. एक छेद आठची म्हणजेच गुणिले किती पट आपण एक्स पट घेऊ. ठीक आहे, हे जे बारा दशांश पाच आहेत ते एक छेद आठचे किती पट आहेत अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. तर या ठिकाणी आपण बारा दशांश पाच हे जे भागाकारातले आठ आहेत ते बरोबरच्या अलीकडे आल्यानंतर गुणिले आठ होतील आणि बरोबर काय राहणार आहे, एक्स राहणार आहे. तर या ठिकाणी आपण गुणाकार करणार आहोत. आठ पंचेचाळीसला शून्य, हातच्याले चार, आठ दोन सोळा, सोळांच्या वीसला शून्य, हातच्याले दोन, आठ एक आठ, आठ आणि दोन दहा, बरोबर एक्स. या ठिकाणी आपण गुणाकारामध्ये जर पाहिलं तर दशांश स्थळानंतर एक अंक आहे म्हणून यांचा जो गुणाकार आहे एक हजार, त्या एक हजारमध्ये आपल्याला उजवीकडून एक अंक सोडून दशांश स्थळ द्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, शंभर असणार आहे. म्हणजेच बारा दशांश पाच म्हणजे एक छेद आठची किती पट असणार आहे, शंभर पट असणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक नऊ काय दिलेला आहे पहा, की एका शाळेमध्ये 245 विद्यार्थी असून 3/7 मुली आहेत. त्या मुलींपैकी 4/15 मुलींनी शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे, तर किती मुलींनी शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला एकूण 245 विद्यार्थ्यांपैकी 3/7 मुली म्हणजेच किती मुली आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. त्यासाठी 245 आपल्याला 3/7 गुणावं लागेल. बघा, सात एक सात, सात्रिक एकवीस घ्या. त्यानंतर या ठिकाणी किती उरतील, तीन उरतील. सात पाचा 35, ओके. बघा, तीन पाचे 15, पाच हातचाला एक, तीन त्रिक नऊ एक 10. म्हणजेच या ठिकाणी 245 3/7 मुली आहेत, म्हणजेच 105 मुली आहेत. ठीक आहे, 105 मुली आहेत. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, की त्या मुलींपैकी 4/15 मुलींनी शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे. तर एकूण मुलींपैकी म्हणजेच 105 मुलींपैकी 4/15 मुलींनी भाग घेतलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी 4/15 गुणाकार करणार आहोत. ठीक आहे, 15 × 15, 15 × 7 = 105. म्हणजेच 7 आणि 4 यांचा जर आपण गुणाकार केला तर 7 × 4 = 28 मुली त्या शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाचं फायनल आन्सर काय असणार आहे, 28 मुली. तर विद्यार्थी मित्रांनो, संभाव्य प्रश्न भाग तीनमधील या सिरीजमधील आपण शेवटचा म्हणजेच प्रश्न क्रमांक 10 घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नानंतर आपल्याला स्क्रीनवरती एक प्रश्न दिला जाईल, त्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे.
आणि उत्तर काढल्यानंतर आपण तेच उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्ष द्या की 3 रुपयास 5 लिंबे विकत घेऊन 30% नफा मिळवण्यासाठी ती शेकडा कोणत्या दराने विकावीत. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला सुरुवातीला 100 लिंबांची खरेदी किंमत काढावी लागेल. या ठिकाणी आपल्याला 3 रुपयास 5 लिंबे दिलेली आहेत. 3 रुपयास बघा, या ठिकाणी 3 रुपयास 5 लिंब दिलेली आहेत. मग आपल्याला या ठिकाणी 100 लिंबांची खरेदी किंमत काढायची आहे, तर आपण 100 लिंबे घेऊ. ठीक आहे, 100 लिंबांची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत माहिती नाही म्हणून आपण या ठिकाणी 100 रुपये घेणार आहोत. ठीक आहे, आपण 100 लिंबांची खरेदी किंमत किती घेतलेली आहे? 100 रुपये घेतलेली आहे. तिरकस गुणाकार करा, 3 गुणिले 100. ठीक आहे, 3 गुणिले 100 आणि भागिले किती? 5. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 100 लिंबांची खरेदी किंमत मिळणार आहे. 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 5 × 0 = 0 आणि 20 × 3 = 60 रुपये. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण 60 रुपये 100 लिंबांची खरेदी किंमत या ठिकाणी काढलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला 30% नफा मिळवायचा आहे. ओके, तर 30% नफा मिळवण्यासाठी ती म्हणजेच जी लिंब आहेत 100, ती लिंब शेकडा कोणत्या दराने विकावी लागतील. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हे जे 60 रुपये आपण किंमत काढलेली आहे 100 लिंबांची, तर यावरती आपण 30% काढू. ठीक आहे, या 60 चे 30% काढू, म्हणजेच आपल्याला ती लिंब किती रुपये दराने विकावी, अशा प्रकारचा जो प्रश्न विचारलेला आहे तो सहजपणे सोडवता येईल. बघा, या ठिकाणी अंशातला आणि छेदातला 1 × 1 = 0 कट करा, त्यानंतर पुन्हा अंशातला 1 आणि छेदातला 1 = 0 कट करा. या ठिकाणी 17 रुपये निघतील. ठीक आहे, आपण 60 चे 30% काढले, 18 रुपये निघाले. आता सुरुवातीची आपली खरेदी किंमत 60 रुपये आहे आणि आपल्याला या 60 रुपयावरती 30% नफा पाहिजे आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण 30% काढले 18. ओके, मग आता 30% नफा 18 निघाला असेल तर त्या वस्तूंची म्हणजेच त्या 100 लिंबांची आपल्याला विक्री किंमत किती ठेवावी लागेल विद्यार्थी मित्रांनो? हे 60 रुपये आणि त्या संख्येचे काढलेले 30% म्हणजेच 18 रुपये यांची बेरीज करा. 60 आणि 18 या ठिकाणी 78 रुपये ही किंमत जर आपण ठेवली, 100 लिंबांची विक्री किंमत जर आपण 78 रुपये ठेवली तर आपल्याला 30% नफा मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं फायनल आन्सर काय मिळणार आहे? 78 रुपये.